तुम्ही माझा थंबनेल बघितलंच असेल, थंबनेल बघितलं माहितीच असेल मी काय करत होतो. चला मग गाईज, गाईज हे हेड आहे, हेडमध्ये दोन वॉल आहेत, त्याला अप्लाय करून घेतलं आहे मी. बघा हे गाईड आहे, गाईडचे दोन पिन आहेत, बघा हे लॉक आहेत त्याचे हेडचे वॉलचे. हे वायसरना टाकून घ्यायचं पहिला. होता गाईज, वायसर बसलं एक, एक ह्या साईडचं वायसर बसवायचं, दोन असं वायसर बसले. वायसर बसल्यानंतर त्याच्यानंतर ऑलसेट लावायचं. हे वाल आहे बघा, पूर्ण सेट आहे ऑलसेटसोबत. हे पार्ट नंबर आहे, प्राईस आहे 410 रुपये. थोडे तर थोडं ऑइल लावून घ्यायचं वरती. वॉल काढले तुमच्यासाठी खास, दोन वॉल थोडं ना ऑइल लावून द्यायचं, एकदम फ्री बसेल. ऑलसेल बसली आहे आणि इकडं व इकडे ना बसली, इथं बसली त्या ना बसली. इथं बी फक्त थोडं हलकं बोट फक्त ऑइल लावायचं साईडने कॉर्नरनी. लावून घेतल्यानंतर ना ऑइलची लावून द्यायची. थांबा पडली लावतो, दोन ऑइल बसून घेतलेत. आता वॉल अप्लाय करून घेऊ आपण. पूर्ण पूर्ण वास गाडी धुवून द्यायची पूर्ण पेट्रोलनी, पूर्ण अप्लाय करून घ्यायचा. छोटा मोठा वॉल लावून घेतलेत आपण बघा. आता त्याच्यानंतर स्प्रिंग लावून घ्यायची आपल्याला. बघा ही स्प्रिंग आहेत, दोन आहेत छोट्या मोठ्या. छोटी आली ती मध्ये लावायची आणि मोठी ती बाहेरून असते. असं सेम इथं करायचं तसंच. हे बसलं, आता त्याच्यानंतर हे लावा त्याच्यावर लावून. त्याच्यानंतर हे दोन लॉक आहेत बघा, छोटे छोटे लॉक ना अप्लाय करून घ्यायचं. हे झालं एक अप्लाय करून, बसलं एकदम परफेक्ट. आता इकडे बी बसून घेऊ आपण. सेम प्रोसेस इकडे बी करायचं आपण. एक कपडा आहे ना असा दोन, असा म्हणजे असा पुस करून दाबून लावा, एकदम परफेक्ट बसतं. गाईज हे पूर्ण कम्प्लीट सेट झालं आहे आता तयार. आता तिथे पिस्टन लावून घेतात साहेबा भाई, साहेबा बोला जर. गाईज पिस्टन टॉपर आले घेतलं, आता बुलाट लावून घेतला आहे. आता आपण त्याला हे प्रोसेस फिट करून घेऊया. हे रॉकराम आहे आणि हे चिडी आहे. चिडी आहे आपण काय बोलतात, हां ही चिडी आहे, हे रॉकराम आहे, हे दोन चिडी आहे, हे रॉकराम आहे. आता फिट करून घेऊ आपण याच्यात. त्याचं फिट करायचं मग सांगतो. या मग नाव आता या आहे ना, असं टाकून घ्यायचं मध्ये क्रॉस प्रेस करून. ते टाकून घेतलं, त्याच्यानंतर एक पिन येते, हे पिन असं पुश करायचं त्याच्यामध्ये. इथं इथून हे होल आहे, पुश करायचं पिन, पिन ऑल लावून पुश करायचे, तसं जाम जात नाही. लावून घेतलं आहे मी दोन साईड पण. आता त्याच्यामध्ये ना रॉपर टाकून घेऊ आपण, अप्लाय करून पहिला ऑल लावून घेऊ आपण साईडने. हेड हेड अप्लाय होत, कोणतं पाईप हेड अप्लाय होईल आपला. हेड फिटिंग होत आहे, गाडी चालू झाल्यानंतर सांगतो कसं एअरप्लाय चांगला झाला का नाही आपला हेड.